आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नागपूरमध्ये इंडेमार एअरबस यांचा हेलिकॉप्टरचा MRO या ठिकाणी सुरू झालेला आहे। मला असं वाटतं नागपूरच्या वाटचालीमध्ये आज हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे आणि ज्या प्रकारे या ठिकाणी मत व्यक्त झाली मला असं वाटतं की तो दिवसही दूर नाही की ज्यावेळेस ॲक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी देखील या ठिकाणी सुरू होईल। पण हा MRO सुरू झाल्यामुळे एक फार मोठी इकोसिस्टीम हेलिकॉप्टर क्षेत्रातली आज नागपूरमध्ये या ठिकाणी सुरू होते आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं लवकरच आम्ही नवीन एव्हिएशन पॉलिसी देखील या ठिकाणी आणणार आहोत। या नवीन एव्हिएशन पॉलिसीमध्ये विशेषतः एव्हिएशन सेक्टरमध्ये MROs असतील, एव्हिएशन सेक्टरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग असेल आणि एव्हिएशन सेक्टरमध्ये विशेषतः जसं आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपले विमानतळ तयार करतो तसं हेलिपोर्ट तयार करण्याकरताची पॉलिसी ही देखील आम्ही त्याच्यामध्ये घेऊ। हेलिकॉप्टरचा जो काही उपयोग आहे तो जगामध्ये मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर मेडिकल सर्व्हिसेस करता त्या ठिकाणी होतो, टुरिझम करता होतो, लॉ एन्फोर्समेंट करता होतो, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचं इन्क्लुजन हे एव्हिएशन पॉलिसीमध्ये त्या ठिकाणी करून आत्ता आपल्या देशामध्ये एव्हिएशन सेक्टर अतिशय वेगानं वाढतो आहे त्यामुळे त्या सेक्टरचं बेनिफिट हे महाराष्ट्राला मिळालं पाहिजे असा प्रयत्न आमचा असेल। देवेंद्रजी काल एक पत्र लिहिलं होतं आपण त्यावर, आज आपला विषय हा एअरबस आहे, रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे हो मोठ्या प्रमाणात। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।